आल्यानंतर आम्हाला बी खूप आनंद होतो काम करताना. आणि 6 वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कंटिन्यू 16 तास आम्ही काम करतो. आमची माऊली आणि तुकाराम महाराजची पालखी ही व्यवस्थित पोचावी, प्रत्येक नागरिकांनं कुठे दुखापत होऊ नये या आम्ही पद्धतीनं आम्ही बॉन्सरचं काम करतो. रामकृष्ण हरी, मी दीपाली सोनकवडे लेट्स अप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये काल मुक्कामी आली आहे. या वारीमध्ये अनेक नागरिक वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची सेवा देत असतात, निस्वार्थ भावनेने सेवा करत असतात. तर या वारीचा अनुभव जाणून घेण्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोर आपल्यासोबत काही इथं बाउन्सर्स उपलब्ध आहेत, उभे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की वारीबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांचा अनुभव काय आहे तो. रामकृष्ण हरी माऊली, तुमचं नाव सांगा. हा, माझं नाव अमोल कोळगे आहे. मी गेल आईज बॉन्सरमध्ये काम करत आहे. तर आम्ही सकाळी 6 वाजता इथं आम्ही हजर राहतो. जे आम्ही सकाळी 5:05 उठतो, उठून आमचं उघडून सगळे 6 वाजता येतो आम्ही. 6 वाजल्यानंतर आल्यानंतर आम्हाला जेवढे वारकरी येतात त्यांना आम्ही व्यवस्थित रस्ता दाखवतो. जेवढे वाहनं येतात त्यांना आम्ही व्यवस्थित रस्ता दाखवतो. कुणाला वाकडं काय बोलत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, जेवढी वारकरी येतात ते सर्व ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज या पालखीसाठी येतात. तर या सेवेसाठी आल्यानंतर आम्हाला बी खूप आनंद होतो काम करताना. आणि 6 वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कंटिन्यू 16 तास आम्ही काम करतो. या सेवेबद्दल तुम्हाला काही मानधन मिळतं का? आम्हाला काय, आम्ही सकाळी येतो, ट्रस्टवाले आम्हाला सांगतात, प्रत्येक पॉईंट देतात बॉन्सरला. आणि प्रत्येक त्यांनी जे आम्हाला सांगतात ते आम्ही कोऑपरेटिव्ह करतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पॉईंट दिलेत त्या पद्धतीनं आम्ही काम करतो. आणि आम्हाला मानधन म्हणलं तर आम्हाला जे थोडंफार मिळतं, जास्त नाही मिळत, जे आम्हाला मानधन यावं. आणि सेवा हीच महत्त्वाची सेवा आहे आमची. माऊली आणि तुकाराम महाराजची पालखी ही व्यवस्थित पोचावी, प्रत्येक नागरिकांना कुठे दुखापत होऊ नये या आम्ही पद्धतीनं आम्ही बॉन्सरचं काम करतो. ते काम केल्यामुळे, उन्हातानाचं उभं राहिल्यामुळे तुम्ही दिवसभर उभे आहात, तर या वारीबद्दल तुमच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत? आता रामकृष्णीवरून बोलतो मी. सकाळपासून आम्ही थांबलेलो इथं, कमीत कमी 18 घंटे थांबलो आहे मॅडम. ओके, पण सगळ्यांना आम्हाला इथं उत्तर द्यावं लागतंय की लोक आमचं ऐकत नाही काही नाही. आणि आम्ही लोकांना आम्ही सांगतोय की बाबा सेल्फी तुम्ही काढू नका. तरी ते सेल्फी काढू काढू आम्हाला ओरडायला लावतात जास्ती, नाही का? सेल्फी काढू काढू ओरडायला लावतात. आणि आमचं डोकं हे पूर्ण चक्रम होतं, पण तरी आम्ही त्यांच्या पाया पडतो, हात जोडतो, पण ते लोक काही ऐकत नाही. तर माझं म्हणणं एकच आहे की जेवढ्या पण शिकलेले लोक असतील ना त्यांनी प्लीज कुठल्याही धार्मिक ठिकाणी नाही का सेल्फी विल्फी फोटो नाही काढायला पाहिजे, नाही का? कारण का सेल्फी फोटो काढल्यामुळं ट्रॉफिक क्लिअर होत नाही, नाही का? आणि गाड्यावाले पण काय करतात, गाडीवरती चालता नाही, डायरेक्ट मोबाईल हातात घेतात आणि सेल्फी काढतात, त्यामुळे ट्रॉफिक क्लिअर होत नाही, त्यामुळे आम्हाला लई त्रास होतो मॅडम. माऊली, वारकऱ्यांची सेवा करत असताना तुम्ही दिवस रात्र उभा असल्यामुळे तुम्ही थकलेले आहात खूप, पण वारकऱ्यांना सेवा देताना तुमच्या मनात काय भावना असतात त्यांच्याबद्दल? वारकऱ्यांची आम्ही जी सेवा करतो मॅडम, ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद भेटतो. असं वाटते की आम्ही त्यांच्यामध्ये स्वतः आम्ही म्हणजे पांडुरंग आणि विठ्ठल ह्यांनाच बघतोय, कारण साक्षात आम्ही त्यांचं जे दर्शन घेतलंय. जेवढे लोक इथून इथून पायी जातात पंढरपुराला, म्हणजे ते म्हणजे त्यांचं म्हणजे धार्मिक ते कार्य जे आहे जे चांगलं आहे, नाही का? आणि असं योगी चालावं, नाही का? कारण का धार्मिक कार्य हमेशा व्हायला पाहिजे, अशीच आमची नम्र विनंती आहे.